आगामी लोकसभेसाठी दक्षिण मुंबईवर उद्धव गटाकडून दावा करण्यात आल्यानंतर माजीच राहण्याच्या शक्यतेने नाराज असलेल्या माजी खासदार मिलिंद देवरा यांनी अखेर राजकीय देवारा बदललेला आहे। काँग्रेसकडून माजी मंत्री राहिलेल्या देवरा यांनी 10 माजी नगरसेवकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला। वर्षा निवासस्थानी देवरा यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला। यावेळी शिंदे गटातील अनेक नेते देवरा यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते। देवरा यांच्या सोबत 10 माजी नगरसेवकांनी सुद्धा शिंदे गटात प्रवेश केला। मी पक्षाच्या आव्हानात्मक काळामध्ये काँग्रेस सोबत होतो। माझ्या वडिलांच्या काळात काँग्रेस आणि आजची काँग्रेस यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। जर काँग्रेस आणि उद्धव यांनी सकारात्मक मेरिट आधारित राजकारण केलं असतं तर एकनाथ शिंदे आणि मला आज इथं येऊन बसावं लागलं नसतं। असा कार्यक्रम होत असताना कुणालाही नजर लावायची असते। पक्षप्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरा यांनी काँग्रेस आणि उद्धव गटावर कडाडून हल्लाबोल केला। आजच्या काँग्रेसला मोदींना विरोध एवढंच माहिती आहे। मी पक्ष सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं, पण माझ्या कुटुंबाचं काँग्रेससोबतचं 55 वर्षांचं नातं मी तोडत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं व्हिजन मोठं आहे। पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचंही देशासाठीचं व्हिजन मोठं आहे। त्यांचे हात मला बळकट करायचे आहेत। बाळासाहेब माझ्या वडील मुरली देवरा यांना महाराष्ट्राचे जावई म्हणायचे। माझ्यावर चुकीचे आरोप होण्याआधी एकनाथ शिंदे यांनी मला प्रवेशाचं आमंत्रण दिलं। खासदार होऊन मी मुंबई आणि महाराष्ट्राचा चांगला विकास करू शकतो। शिवसेनेत प्रवेश करत असताना देवरा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला। देवरांच्या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तोफ डागली। एक अभ्यासू संयमी नेता आपल्यामुळे मिळालेला आहे। हा ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी आहे। सकाळी उठून रस्ते धुण्याचं काम मी करतो, त्यामुळे चहल सुद्धा हातात झाडू घेतो आणि आमदार सुद्धा घेतात। मी 1.5 वर्षात एकही सुट्टी घेतलेली नाही। गावी जाऊन सुद्धा काम करतो। मी शेतातच काम करतो, जनता दरबार घेतो। वेळ कमी असल्यामुळे मी हेलिकॉप्टरमधून जातो आणि वेळ वाचवतो। मी काल हेलिकॉप्टरमधून फोटो काढत नाही। काही लोक काल कल्याण लोकसभेत गेले होते, आता निवडणुकीत त्यांना साफ करा म्हणाले। लोक लोकांची कामे करणाऱ्याला कसं साफ करतील, घरात बसणाऱ्याला साफ करतील, असा टोला त्यांनी उद्धव यांना लगावलाय। ज्यांची लायकी नाही त्यांनी आज संपूर्ण हिंदूंना आदर असणाऱ्या शंकराचार्य यांचं हिंदूंसाठी योगदान काय अशी टीका केल्यानंतर त्यांना जर हिंदूंबद्दल आदर नसेल तर त्यांची लायकी काय अशी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करून अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपाने पक्षातून काढून संपूर्ण हिंदूंची माफी मागावी अशी मागणी संजय राऊतांनी केलेली आहे। महाविकास आघाडीमध्ये लोकसभेसाठी जागावाटपावर चर्चा सुरू झाल्यानंतर दक्षिण मुंबईवरील दावा ठाकरे गटाकडून प्रबळ करण्यात आला, त्यामुळे मिलिंद देवरा यांची घालमेल चांगलीच वाढली होती। या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी सातत्याने जागेवरून ठाकरे गटावर निशाणा साधला होता, त्यामुळे ते पक्षाला सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा रंगली होती। अखेर त्यांनी रविवारी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला। मिलिंद देवरा स्वार्थापोटी शिंदे गटात गेले, तेथील जनता उद्धव यांच्या सोबत आहे असा टोला विनायक राऊत यांनी लगावलाय। असंविधानिक मुख्यमंत्री दावोसला जवळजवळ 50 लोकांना घेऊन जाणार आहेत, त्यामध्ये अधिकारी कर्मचारी आदींचा समावेश आहे। कुटुंबातील व्यक्ती समजू शकतो, परंतु त्यांच्यापैकी काही जणांसाठी मुलांना सुट्टी असल्याप्रमाणे सोबत नेलं जात आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर टीका केली आहे। महाराष्ट्रामध्ये शेतकरी संकटात असताना आपले मुख्यमंत्री राज्यभर राजकीय सभा घेत आहेत। त्यांचा समाचार घेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा सरकारला शेवटचा इशारा दिलाय। येलो मोजेकचे पैसे मिळाले नाहीत, पीक विमा नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, अशात मुख्यमंत्री राजकीय दौरे करत आल्याने तुपकर यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा देत अन्यथा 18 जानेवारीपर्यंत जर शेतकऱ्यांचे प्रश्न मिटले नाही तर 19 जानेवारीला मुंबई दिल्ली गुजरातकडे रेल्वे अडवणार असल्याचा इशारा तुपकर यांनी पुन्हा दिलाय। रायगडमध्ये झालेल्या महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात आमदार भरत गुगावले यांचं भाषण सर्वांचं लक्ष केंद्रित करून गेलं। आपल्यामध्ये दुरावा निर्माण होणार नाही असं आपण करू, खासदार झाले की तुम कौन हम कौन असं होतं कामा नये असं सूचक इशारा गुगावले यांनी उपस्थित नेत्यांना दिलेला आहे। लोकसभा निवडणुकीत आम्ही चांगलं काम करू, आम्हाला मिळाल्यापेक्षा अधिक मतं लोकसभेच्या उमेदवाराला मिळवून देऊ असा शब्द देत गोगावले यांनी हा इशारा दिलाय।
आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर तिसऱ्यांदा आरूढ करण्यासाठी वाशिममध्ये भाजपा शिवसेना दादागट या पक्षांचा तब्बल 15 राजकीय पक्षांनी महायुतीची वज्रमूठ बांधली असून आज वाशिम इथं कायलॉन इथं महायुतीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला। या मेळाव्याला महायुतीतील सर्व जिल्हा प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने उपस्थिती बघायला मिळाली। दरम्यान येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार महायुतीच्या घटक पक्षांनी केलेला आहे। सिंधुदुर्गातील कणकवलीमध्ये महायुतीच्या मेळाव्यात तिन्ही पक्षाचे नेते पदाधिकारी उपस्थित झाले। केंद्रीय मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यासह आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला। मोठ्या संख्येने इथे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमले होते। वरिष्ठ पातळीवर नेते मंडळी एकत्र आले मात्र कार्यकर्ते अद्याप एकत्र आले नाही, यावर मार्ग म्हणून राज्यभरामध्ये जिल्हा पातळीवर महायुतीचे मेळावे होत आहेत। रायगडचे मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये महायुतीचा मेळावा संपन्न झाला। जिल्हाभरातून शेकडो कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी झाले। भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट असे 3 पक्ष राज्यात एकत्र असून स्थानिक पातळीवर स्वतंत्र अगर वेगवेगळे लढले याचा थोडा फटका बसला। असा फटका पुढे होणाऱ्या निवडणुकांमध्ये बसू नये यासाठी उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। धुळे लोकसभेचे खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या हस्ते मेळाव्याचं दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं। यावेळेस माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित, आमदार कशिराम पावरा तसेच महायुतीच्या घटक पक्षांचे नेते पदाधिकारी उपस्थित होते।